प्रत्येक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा आपण पाहताय संध्या लाईव्ह। शिरूरच्या पश्चिमेकडील मोठे गाव असलेल्या कवठे एमआयच्या ढाकी वस्तीवर रात्री 12 ते 30 पहाटे 3 दरम्यान मोठी घरफोडी झाली आहे। यामध्ये चोरट्यांनी कपाट उचकटून आतील 2 लाख रुपये आणि बेडरूममध्ये ठेवलेल्या पाकिटातील 25,000 असे 2.25 लाख रुपये लांबवले आहेत। याचबरोबर देव्हाऱ्यातील देव मोबाईल चार्जर हे चोरटे घेऊन पसार झालेत। याबाबतची माहिती डॉक्टर योगेश मुखेकर, नितीन मुखेकर यांनी दिली। घटनेबाबत शिरूर पोलिसांना माहिती देताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। या घटनेबाबतची मिळालेली सविस्तर माहिती अशी की शनी अमावस्या असल्याने डॉक्टर योगेश मुखेकर आणि त्यांचे बंधू सुनील मुखेकर हे रात्री 10 दरम्यान शनिशिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते। पहाटे 4 दरम्यान ते घरी परत आले। घराच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे, गायब झाल्याचे आणि चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। चोरट्यांनी घरातील कपाट उचकटले, त्यामध्ये डॉक्टर योगेश यांनी ठेवलेले 2 लाख रुपये आणि पाकिटातील 25,000 रुपये असे 2.25 लाख रुपये लांबवले। घरामध्ये अजून काही हाती लागेल या उद्देशाने चोरट्यांनी घरातील किचनमधील डबे, बेडरूममधील साहित्य, देवघराची अक्षरशः उलथापालथ केली। देवघरातील काही देवही चोरट्यांनी लांबवले। डॉक्टर योगेश यांनी सांगितले, या घटनेने डॉक्टर योगेश पुरते घाबरून गेले आहेत तर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। दरम्यान शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे शिंदेवाडीत ही घरफोडीचा प्रकार झाला। दगडाबाई मल्लारी कोळपे या आजींचे बंद घर चोरट्यांनी फोडले तर घरामध्ये असलेली 2 लाख रुपयांची रक्कम आणि अंदाजे 10 तोळे सोने असा ऐवज चोरट्यांनी लांबवला असल्याचे सतीश शिंदे यांनी सांगितले। तर कवठे एमआयत शिवाजी येधू मुखेकर, भरत मुरलीधर मुखेकर यांचीही बंद घरे चोरट्यांनी उघडून उचकाबाचक केली। तेथे मात्र काही नेत गेले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले। पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, मारुती वागदरे, नवनाथ सांडभोर, गणपत सांडभोर, दत्ता नानाभाऊ सांडभोर, हौशीराम मुखेकर, सोपान मुखेकर आणि ग्रामस्थांनी सकाळीच घटनास्थळी भेट देत या घरफोडीच्या घटनांचा पोलिसांनी तात्काळ छडा लावण्याची मागणी केली आहे। घटनेची माहिती शिरूर पोलिसांना देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय थेऊरकर, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश नागलोत सकाळीच घटनास्थळी हजर झाले। घटनास्थळाची पाहणी, पंचनामा केला, वरिष्ठांशी चर्चा करून या ठिकाणी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलवण्यात आल्याचे सह पोलीस निरीक्षक पन्हाळकर यांनी सांगितले। तर मागील 15 दिवसांपासून या परिसरात चोरट्यांचा मोठाच सुसवाड झाला असल्याचे माजी सरपंच दीपक रत्नबारखी आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या घटनांना पायबंद बसण्यासाठी पोलिसांच्या मदतीला गावोगावी ग्रामसुरक्षा दले सक्रिय करण्याची मागणी होत आहे। तर या चोरीच्या घटनेतील आरोपी मुद्देमालासह पकडून आणि चोरीला गेलेला ऐवज पैसे परत मूळ मालकाला मिळण्याकामी जलदगतीने तपास करण्याचे आश्वासन शिरूर पोलिसांनी दिले आहे। या घरफोडीच्या घटनांमुळे परिसरात घबराट पसरली आहे। शिरूर तालुक्यातल्या कवठेमाई गावामध्ये ढाकी वस्तीवर आज पहाटेच्या सुमारास घरफोडीचा प्रकार घडलेला आहे। साधारणपणे एक मोठी घरफोडी आहे आणि 2 किरकोळ घरफोडी झालेल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पन्हाळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत। साहेब, काय माहिती देतात या घटनेबाबत आणि पोलिसांचा तपास काय असणार आहे पुढे? शिंदेवाडी आणि कवठे वस्ती, ढाके वस्ती या ठिकाणी घरफोडे झालेले आहेत। घरफोडे काय गेलेलं आहे त्याचा आम्ही तपास करत आहोत आणि त्यानंतर फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडला बोलवण्यात आलेलं आहे। स्थानिकांच्या मदतीने, CCTV फुटेजच्या मदतीने आणि सायबरच्या मदतीने आम्ही या गुन्ह्याचा तपास करणार आहोत आणि लवकरात लवकर तपास करून गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करून जो काही गेलेला माल असेल तो मिळवण्याचा कसोशीनं पोलीस प्रयत्न करतील। आज पहाटे माझे बंधू योगेश मुखेकर, डॉक्टर योगेश मुखेकर यांच्या घरी चोरी झाली। ते रात्री शनी अमावस्या असल्यामुळं शनिशिंगणापूरला दर्शनासाठी गेले होते। तिकडून आल्याच्या नंतर 4 आल्याच्या नंतर पाहिलं तर घराचं लॉक वगैरे तोडून जवळपास 2.25 लाखाची रोख रक्कम घेऊन गेले। कपाट वगैरे लॉक सगळं तोडून घरात अख्खा पसारा करून टाकला। सगळं कोपरा ना कोपरा त्यांनी हे केला, चाळून काढला घरामधला। आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह।